विरारच्या नवापूर येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये चाललेली 15 तास कारवाईनंतर पालिका आणि महसूल विभागाची तोडक कारवाई थंडावली आहे. शासकीय आणि गुरुचरण जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध रिसॉर्ट या ठिकाणी वसली आहेत. मोठ्या व्यक्ती मृत्यूमुखी झाल्यानं पालिकेने रिसॉर्टच भुईसपाट केला. मात्र आजही कित्येक रिसॉर्ट बेकायदेशीरपणे उभे आहेत. त्यासाठीही आता पालिका आणि महसूल विभाग एखाद्याच्या मरणाची वाट बघणार आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय. दिनांक 28 जुलैला पिकनिकसाठी आलेल्या मिलिंद मोरेला मारहाण होते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. यानंतर रिसॉर्टवर कारवाईचे आदेश थेट मुख्यमंत्री देताच 29 जुलैपासून रिसॉर्ट तोडण्यास सुरुवात होते आणि 30 जुलैच्या पहाटे 3:30 वाजेपर्यंत हे रिसॉर्ट तोडण्याचं काम सुरू राहतं. सेव्हन सी रिसॉर्ट पूर्णपणे भुईसपाट केला. मात्र सर्व शासकीय जागेवर असलेले रिसॉर्ट तोडण्याची भाषा करणारं महसूल प्रशासन गप्प झालं आहे. 3 दिवसानंतरही कोणतीच कारवाई अनधिकृत रिसॉर्टवर झालेली नाही. तेथे रिसॉर्ट मालक कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयात आणि राजकीय नेत्यांकडे जात आहेत. मात्र वसईच्या तहसीलदारांनी मीडियाशी बोलताना 2 ते 3 दिवसात पुन्हा सरकारी आणि गुरुचरण जागेवर बांधण्यात आलेल्या रिसॉर्टवर कारवाईचे संकेत दिले आहेत. नवापूर येथील 20 ते 22 रिसॉर्टवर बुलडोझर फिरवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. येथील अनेक रिसॉर्टमध्ये जून 2023 पासून जून 2024 पर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच सेव्हन सी रिसॉर्टमध्ये बांद्रा येथील मोहम्मद इमाद मुदत्सर या 4 वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला होता. RTI कार्यकर्ते टॅरेन्स हॅन्ड्रिक यांनी तर 2007 साली जनहित याचिका दाखल केली होती. त्यात शहरातील अनधिकृत बांधकामासोबतच 21 याच परिसरातील अवैध रिसॉर्टची माहिती कोर्टात सादर केली होती. त्यावर पालिकेने 2021 मुंबई उच्च न्यायालयात 6 महिन्यात तोडक कारवाई करण्याचे, अन्यथा सहाय्यक आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे लिहून दिले होते. मात्र तरीही आज तागायत कोणतीच कारवाई झाली नाही. एकाचा जीव गेल्यानंतर ही कारवाई होत असेल तर त्याचा काय फायदा. येथील अनेक रिसॉर्टमधील तरण तलावात लहान आणि तरुण मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. तेव्हा मात्र प्रशासनाकडून कोणतीच तोडक कारवाई झाली नाही. मात्र एखादा मोठा नेत्याचा मृत्यू होतो तेव्हा मात्र संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागते, हे देखील तितकंच खरं आहे. नाही, कारवाई थंडावलेली नाही आहे, कारण त्या दिवशी 3:45 वाजेपर्यंत पहाटे काम चालू होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महानगरपालिका आणि सगळे पोलीस कर्मचारी वगैरे हे रात्रभराचा त्यांचा थकवा असल्यामुळे तो सगळा विचार करून आणि तिथं मुबलक पोलीस आवश्यक आहे किंवा मॅनपॉवर जास्त आवश्यक आहे, त्याच्यामुळे ती त्या दिवशी पुरती कारवाई थांबलेली होती. परंतु ती कारवाई पुढे सलग चालू राहणार आहे. जेवढे शासकीय जागेवरती तिथे रिसॉर्ट्स आहेत अनधिकृत बांधलेले, त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई होईल. आता ही कारवाई जी आहे, ही जी बांधकाम आहे ती एका दिवसात जेवढी जास्तीत जास्त काढता येतील ते काढण्याचा त्यांना आम्ही यापूर्वीच नोटिसा दिलेल्या आहेत. सार्वजनिक ज्या काय सरकारी जागा आहेत, गुरुचरणाच्या जागा आहेत, या गुरुचरणातल्या जागेवरती माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोटीस बजावणी झालेली आहे आणि त्याच्यानुसार आता त्याच्या निष्कासनाची कारवाई देखील होईल. अनधिकृत रिसॉर्ट्स आहेत त्याच्यावरती ही कारवाई सलग चालू राहील. कारवाई ही आता पोलीस बंदोबस्त आणि या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. आम्ही त्यांना लेखी देत आहोत. मनुष्यबळाने हे सगळं उपलब्ध झालं, त्या दिवसापासून कारवाई पुढे सुरू आहे. या रिसॉर्टवरती कारवाई झाली, तशीच मोठी कारवाई, संभाव्य कारवाई असल्यामुळे त्यांच्याकडनं त्याच पद्धतीचं सहकार्य अपेक्षित आहे आणि आम्ही ते त्यांच्याकडनं मागणार आहोत. मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका क्रमांक 7/2020 दाखल केली होती. त्याच्यामध्ये महानगरपालिकेमार्फत प्रतिज्ञापत्र दाखल होतं, त्याच्यात रिसॉर्टचेही नावं होती. तर 2021 साली गंगाधरण डी जे आयुक्त होते त्यांनी लिहून दिलेलं की मी कायद्यानुसार कारवाई करीन, पण आज तक त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आणि तोडक कारवाई केलेली पण नाही आहे अजून. जर तेव्हाच जर तोडक कारवाई झाली असती तर अनेक लोकांचे जीवसुद्धा वाचले असते. आज मोठ्या माणसाचा माणूस मेला त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली, पण अनेक लहान मुलं जी मृत्यूमुखी पडले तेव्हा का नाही कारवाई झाली? सामान्य माणसाला या जगात न्याय नाही आहे का? त्याचे 40 रिसॉर्टची नावं होती, पण आज तक त्याच्यावरती एकही कारवाई करण्यात आली नाही. आता अनेक म्हणजे 20-30 अजून वाढलेले आहेत तिकडे रिसॉर्ट्स. हायकोर्टाने जे सुमोटो 1/2020 आदेश दिला होता की जर एखाद्या सहाय्यक आयुक्तास अनधिकृत बांधकाम माहीत पडले तर त्यावर त्यांनी तोडक कारवाई करावी 6 महिन्याच्यामध्ये. भले स्टे असेल तरी पण तो लवकरात लवकर वेकंट करून 6 महिन्याअंतर्गत कारवाई करावी. जर सहाय्यक आयुक्तांनी कारवाई नाही केली तर आयुक्त यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी. तसेच MITP Act 56A सुद्धा सहाय्यक आयुक्तावरती FIR आयुक्त करू शकतात, पण आज तक या महानगरपालिकेत कोणीही FIR केलेलं नाही सहाय्यक आयुक्त. तोडायचा नियम असेल तर 1 महिन्यापूर्वी त्यांना MITP Act नुसार नोटीस द्यावी लागते. जर त्याचं पालन नाही केलं तर ते कारवाई करू शकतात.